नमस्कार, मी सुमन, सुमन्स मॅजिक मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पितृपक्षासाठी तांदळाची खीर बघणार आहे. घरात कधी आपल्याकडे दूध नसते ना, तेव्हा आपण ती खीर करू शकतो. याच्यात आपण दूध टाकणार नाही, तरी आपण ती तांदळाची खीर बघूया. चला आपण साहित्य बघूया. तांदळाच्या खीरीचं साहित्य: अर्धी वाटी तांदूळ, अर्धी वाटी मिल्कमेड, अर्धी वाटी तूप, अर्धी वाटी ओलं किसलेलं खोबरं, एक वाटी मिल्क पावडर आणि थोडेसे ड्रायफ्रूट घेतले आहे, पिस्ता, काजू, बदाम, चारोळी आणि जायफळ आणि थोडी वेलचीपूड घेतली आहे एक चमचा. आता आपण एका कुकरमध्ये 2 चमचे तूप टाकणार आहे. त्यात मी जे तांदूळ घेतले होते ना, ते 10 मिनिटं भिजून ठेवले, ते आता मी तुपात टाकून भाजणार आहे. मंद गॅसवर 5 मिनिटं भाजून घ्यायचे. थोडा कलर चेंज होईपर्यंत आपण भाजून घेऊया. तांदूळ भाजत आहे तोपर्यंत आपण मिल्कमेडचं पाणी करून घेऊ. अर्धी वाटी कोमट पाणी घेतले आहे, त्यात मी 2 चमचे मिल्क पावडर टाकणार आहे. त्यात चांगली मिक्स करून घेऊया. जास्त गरम पाणी घ्यायचे नाहीतर मिल्क पावडरच्या गाठी राहतात. हे बघा, आपली मिल्क पावडरचं पाणी तयार आहे. तांदूळ आपले भाजून झाले आहे, बघा असा कलर आला पाहिजे. मला आता हे तांदूळ भाजायला 10 मिनिटं लागले आहे. आता हे मिल्क पावडरचं दूध आपण यात घालून घेऊया आणि अजून थोडं त्यात कोमट पाणी घालूया. एक ग्लास मी पाणी घातले आहे. मी याला उकळी आली का झाकण लावूया. आता याला उकळी आली आहे, आपण गॅस कमी करून ठेवू आणि झाकण लावून दहा मिनिटं असंच ठेवून देऊ. आता आपण या मिल्क पावडरचं दूध बनवून घेणार आहे. त्यासाठी मी अर्धी बाउल गरम पाणी घेतले आहे कोमट. ते आता आपण चांगले मिक्स करून घेऊ. आता हे मिल्क पावडरचे दूध आपले तयार झाले आहे. मी आता एक कढई गॅसवर गरम करायला ठेवली आहे, त्यात आपण हे राहिलेलं तूप सगळं टाकून घेणार आहे. तूप गरम होत आहे तोपर्यंत आपण हा शिजलेले तांदूळ यात हे दूध केलेले तयार ते थोडे थोडे घालून बॅटर चांगले तयार करून घेऊ. शिजल्यानंतर तांदूळ इतके बारीक झाले पाहिजे, जास्त बारीक पण करायचे नाही व थोडे कच्चे पण ठेवायचे नाही. आता आपले हे तांदूळ सर्व एकजीव झाले आहे. ते थोडा वेळ बाजूला ठेवूया. आता ह्या गरम केलेल्या तुपात हे मी चारोळे टाकून घेणार आहे. चारोळी भाजली की हे ड्रायफ्रूटचे मी बारीक तुकडे केले आहे ते टाकून घेणार आहे.
ड्राई फ्रूट मंद गैस वर भाजायचे आहे। आता आपण त्याच्यात हे किसलेलं नारळ टाकणार आहे। तुमच्याकडे ओलं नारळ नसलं तर तुम्ही सुकं खोबरं पण यात टाकू शकता। हे जास्त वेळ परतवायचं नाही, थोडाच वेळ परतवायचा आहे। आता आपण हे तांदूळ एक जीव केले आहे ते आपण त्यात टाकणार आहे। आणि हे मिल्क मेडचं दूध आपण उरलेलं टाकून देणार आहे सगळं त्यात। गरम केलेलं पाणी त्यात आपल्याला अजून टाकायचं आहे। एक ग्लास मी गरम केलेलं पाणी टाकले आहे। आता आपण गॅस फुल करूया। आता ही मिल्क मेड आहे ना ती आपण त्यात टाकणार आहे। तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही त्यात साखर पण टाकू शकता किंवा मिल्क मेड जास्त टाकू शकता। आता आपली खीर छान उकळली आहे। 5 मिनिटं मी ही उकळून घेतली आहे, याला जास्त वेळ लागत नाही। मिल्क पावडर व मिल्क मेड असल्यामुळे यात मी आता जायफळ टाकून घेणार आहे। थोडंसं टाकायचं आणि 1 चमचा मी वेलची पावडर घेतली आहे ती टाकून घेणार आहे। वेलची आणि जायफळ शेवटीच टाकून घ्यायचं आहे, त्याचा सुगंध छान येतो शेवटी। आता थोडा वेळ आपण हे उकळून घेऊया। ही खीर खूप झटपट होते व दूध नसले तरी चालते। आता मी त्यावर थोडे पिस्त्याचे काप टाकते। पिस्त्याच्या कापनी गार्निशिंग करून घेणार आहे आणि थोडेसे केशर। हे नसले तरी चालते, असले तर टाका, नसेल तर नाही टाकले तरी चालेल। आपली खीर तयार आहे। बघा आपली तांदळाची खीर तयार आहे बिना दुधाची व झटपट होते। तरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा व माझ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा व घंटी वाजवायला विसरू नका।